जगदीश पाटील यांना विनंती करणं, आपण या आपल्या शुभासाहेबांना मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. जगदीश पाटील, जगदीश पाटील यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण या आपल्या शुभासाहेबांना मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. वडोली संघ फिल्डिंगसाठी आपण लगेचच जा, जास्त विलंब करू नका, अंधार फसेल. चार षटकांची लढत आहे. तर जगदीश पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो, या ठिकाणी आपण या आपल्या शुभासाहेबांना हा सन्मान करत आहे. शाहू पाटील यांना विनंती करेन, शिडोन गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटचे निसीम जाधे, तर शाहू पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. एक सुंदर अशी शॉल तुम्ही पाहतात आणि त्याचबरोबर तेजस्वी फुलांचा हा गुच्छ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल आणि श्रीफळ देखील देऊन सन्मान या ठिकाणी केला जाईल. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. शिडोनचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर भरपूर ज्यांचं प्रेम आहे, नेहमीच वडवली संघ असो, शिडोन संघ या संघाला नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्याचबरोबर उदय मुंडे यांना मी आमंत्रित करून आपण देखील या जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. उदय मुंडे म्हटलं की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकमध्ये त्यांना स्कोरच्या भूमिकेत आम्ही पाहतो. आयोजकांच्या नक्कीच सोबत सातत्याने ते असतात आणि एक जबरदस्त सूत्रसंचालक, निवेदक आहेत आणि अग्री समाजाला नेहमीच मोटिवेट करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जेव्हा जेव्हा माईक हातात घेतात तेव्हा तेव्हा नक्कीच टाळ्यांचा गजर होतो. असं हे व्यक्तिमत्व उदय मुंडे, मॅन फ्रॉम आगासन, यांचा आपण सन्मान या मंचावरती करतोय. आगासन संघ खेळतो, आगासन संघ म्हटलं की उदय मुंडे हे नक्कीच सपोर्टला असतात. त्याचबरोबर नामदेव काका आमचे हे देखील नक्कीच संघाच्या सोबतीला आहे. त्यांच्या देखील मनामध्ये चल विचल सुरू असेल आणि त्यांनाही असं वाटतं आता हा सामना आपण जिंकलो तर एक ट्रॉफी आपण नक्कीच घेऊन जाऊ. प्रत्येकाला नक्कीच जिंकणं आवडतं, जिंकायला आवडतं, पण जो संघ चांगली कामगिरी करणार तो संघ विजयी होईल यात शंका नाही. तर जयदास पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत, जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर जयदास पाटील यांना विनंती करणं, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान आपण स्वीकारा. तर जयदास पाटील यांचा सन्मान जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना. सामना सुरू झाला, त्या ठिकाणी नक्कीच एका दाव्याने अकाउंट ओपन होते आगासन संघाचं. तर द्वारकानाथ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, विनंती करेन द्वारकानाथ भोईर यांना, आपण या आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते. हो, यावेळेस चांगला प्रयत्न लॉंग ऑनला, त्या ठिकाणी भाया होते. तर सन्मान या ठिकाणी होत असताना द्वारकानाथ भोईर यांचा आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. प्रेक्षकांना नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. काही सेकंदात लगेचच आपण नक्कीच सामन्याच्या दिशेने वळणार आहोत, पण मान्यवर नक्कीच मंचावरती त्यांचा सन्मान देखील होणं गरजेचं आहे. भास्कर भोईर यांना देखील विनंती करणं, आपण देखील आपला देखील सन्मान या मंचावरती जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जायला. पंचांचा इशारा, नऊचा येतोय आणि नऊवर येतोय हा चौकार.
उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर हर्ष सिल्वान वडवली सीच्या विरोधात ओमसाय आकासन स्लोअर वन होता कॉटन बॉल ची चान्स होती या ठिकाणी मिस झाले कॅच ड्रॉप झाली पाठीमागा चेंडू पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या दरम्यान त्या ठिकाणी भानुदास येत त्या चेंडूवरती फेक होती तोपर्यंत सहजरित्या दोन धावा आपण बघतोय आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच दुहेरी अंकामध्ये दहा या आकड्यावरती सध्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल पहिले षटक सागर पाटीलचं पापअपलेचा आघाडीला फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच विराज मुंडे आणि करण बेडेकर कमी गतीने फुलर लेंथ होते मिस झाले त्या ठिकाणी विराज स्लोअर वन फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि हा चेंडू नक्कीच फसवतोय तो फलंदाज विराज मुंडेला निर्धाव चेंडू एक चेंडू अजूनही शिल्लक या पावरप्लेच्या पहिल्या षटकामधला चार षटकांचे पहिलं सत्र सध्या तुमच्या समोर फर्स्ट सेमी फायनल जे गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित या स्पर्धेमधली स्टेप आउट झाले ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मी झाले अपील या ठिकाणी होत असताना रस्त्यांच्या पाठीमागे बियाँड द विकेट विकेट किपरची खूप चांगली भूमिका सतीश जाधवने पार पडली परंतु विराज सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा आहे पहिला षटकाचा खेळ झाला समाप्त आणि ज्या ठिकाणी धावसंख्या आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये दहा या आकड्यावरती आफ्टर फर्स्ट ओव्हर नॉ लॉस 10 रन्स ओमसाई आगासन नाणेफेकेचा कौल जिंकल्यानंतर ठिकाणी या सेमी फायनलच्या लढतीमध्ये बॅटिंग करत असताना आज आठ संघांचा पूल तुमच्या समोर आहे उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला आठ संघ या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील पहिली लढत बरोबर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ते म्हणजेच पहिली लढत हिदूट नेबी आणि त्यांच्या विरोधात शेडोनमध्ये त्यानंतर मसोबा चिकणकर त्यांच्या विरोधात जिथू निलेश इलेवन नांदिवले पाटील इलेवन संदप त्यानंतर जनुमान दातिवले आणि फडके पाडाच्या विरोधात जनुमान निळजे असे आठ संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील उद्या बरोबर पावणे नऊ वाजता हे दुटणे बी आणि शिरडोन या ठिकाणी रिपोर्ट करायचं नऊ वाजता पहिला सामना ठिकाणी सुरू करण्यात येईल शिरडोन आणि हे दुटणे बी या दोन्ही संघांनी याची नोंद घ्या उद्याचा अखेरचा दिवस असेल या स्पर्धेचा दोन दिवसीय स्पर्धा तुमच्यासमोर अथक परिश्रम खऱ्या अर्थानं जळगाव क्रिकेट संघ कोळेगावने या स्पर्धेसाठी घेतले ज्यामध्ये महत्त्वाची भूमिका रवींद्र संते यांची इंडियन डिझॅबल भारतीय अपंगत्व संघाचं ते प्रतिनिधित्व करतात टेनिस बॉल क्रिकेटपासूनची त्यांची सुरुवात तो प्रवास त्यांचा भारतीय संघापर्यंतचा पुलचा पॉवरफुल फटका सक्सेसफुल होतोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार डिलाइटफुल षटकार प्रणवदाच्या हिरवळीत कारले डोंगराची ती सावली अग्री कोळी जातीला जन्म देणारे धन्य ते एक विरा मावळी नावफलक षटकाने जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच सोळा या आकड्यावरती सुरुवात या षटकाचे कृष्णा पाटीलचं स्वागत करण बेडेकरने या षटकाराने केलंय करण आणि विराज आघाडीला विराज तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये कृष्णा पुन्हा एकदा मानपाड्यांकडून समोर करण बेडेकर हे दोन्ही खेळाडू खार्डे चषकाचे मालिकावीर यंदाच्या हंगामाचे उभा पिच ऑन साईडला डीपमध्ये बॅटवरती मिळालं होता चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका थोडा लॉंग होता भानुदास वेगाने चेंडूवरती नॉन स्ट्राइकला ॲक्युरेट फेकी गुड थ्रो मिळतीय ही एक रनाने या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे सतरा या आकड्यावरती 17 रन्स 17 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा कृष्णा कृष्णा पाटील विराज मुंडेच्या अगेन्स्ट वापीज ऑन साईडला लॉफ्ट केलाय ऑर्थोडॉक्स लॉंगला भानुदासचे खूप चांगले प्रयत्न जम घेतले आणि कॅच घेतोय एक स्टनिंग कॅच प्रेक्षकाने जेल पाहायला मिळाला बाद होतोय विराज मुंडे पहिला धक्का धावफलक आपण बघतोय सोळा या आकड्यावरती आणि
17 धावा धावफलकावरती सध्या आहेत आणि हा पहिला धक्का बसला आहे तुमचा या आगाचा संघाला. केजू येतात, केजू मुंडे तिसऱ्या क्रमांकावरती, जे सध्या नॉन स्ट्राइकला कृष्णा पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतो. ऑन साइड लाफॉर्म पुल करण्याचा प्रयत्न, एज घेऊन हवे मध्ये चेंडू डाउन दी बॉल साठी जाधव, कॅश त्याने घेतला आणि लागोपाठचा हा दुसरा धक्का दिला आता कृष्णाने, बाद झालाय करण मेडेकर. धावसंख्या आणि दोन लागोपाठचे गडी बाद करतायत ते फलंदाज कृष्णा. बाद करतोय फलंदाज, अगोदर बाद केलं ते म्हणजेच विराजला आणि त्यानंतर बाद होतोय तो करण बेडेकर. केजू आणि मैदानाच्या आतमध्ये आला तर आला फलंदाज मोनिश मुंडे. चौथ्या क्रमांकावरती कृष्णा, ही इज ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तुम्हाला पाहायला मिळाला गोलंदाज. आपण एक अर्धशतक नक्कीच बघितलं, 16 चेंडू आणि 52 धावसंख्येची खेळी साकारली होती ती मयूर देवकरनं. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का कृष्णाच्या अगेन्स्ट केजू मुंडे. मिसॅमिंगा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठिकाणी विजय थांब येतात नक्कीच उशिराने, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. बॅकअप आहे त्या ठिकाणी, दोन धावा तर कम्प्लीट केलेत आणि तिसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न तो देखील सफल. गुड रनिंग फिकी करत असताना चेंडू हातामधून त्यांचा निसटला आणि त्याच कारणासह हे आणखी एक रन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 13 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. या षटकामधला अखेरचा चेंडू पाहायला मिळेल आणि समोर आहे तो मोनिश मुंडे. दोन स्लॉगर तुम्हाला पाहायला मिळतील, दोन पिन शीटर केजू आणि मोनिश मैदानाच्या आतमध्ये. उमसाई आघासनसाठी निल्सन अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल नगआउट बॉक्समध्ये आहे. कृष्णा फुल टॉस आहे, एस घेऊन चेंडू हवेमध्ये, टॉप एज गोलंदाज पोहोचलाय परंतु कॅच ड्रॉप. जीवदान मोनिशला फेकी होते, बॅकिंगला क्षेत्रच वेगाने आले टीम मधून एक्स्ट्रा कव्हर करून. मिळते फक्त ही एक रन या चेंडूवरती. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त आणि धाव फुलकावरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 21 या आकड्यावरती. दोन गडी बाद झाले, दोन षटकांचा खेळ झाला या ठिकाणी समाप्त. फर्स्ट सेमी फायनल चेंडू तुमच्या समोर या ठिकाणी रंगत असताना आणि सन्मान या ठिकाणी आपण घेऊयात ज्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं गेली 5 ते 6 वर्ष विरतपणे क्रिकेटची, टेनिस बॉल क्रिकेटची जे सेवा करतात आपल्या समालोचनातून आणि मला या क्षेत्रामध्ये नेहमीच मोटिवेट मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम बोवर विनोदजी पाटील सर यांच्या ठिकाणी सन्मान आणि मी विनंती करेन. हरिभक्त परायण धर्माचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार हनुमान महाराज पाटीलांना आपल्या शुभहस्ते आपण विनोदजी पाटील सर यांचा यथोचित सन्मान करावा. आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या शुभवाणीतून आपण धावतं वर्णन ऐकलं ते विनोदजी पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण हनुमान महाराज पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान होत असताना प्रेमाची शाल तुम्हाला पाहायला मिळेल. स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारा पुष्पगुच्छ, शुभकार्याचं प्रतीक श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटो. सन्मान होतोय सध्या ऑनसाइडला टर्न केला चेंडू डीप मध्ये चाललाय. ग्लान्स करत असताना स्क्वेअर लेग मध्ये सागर आहेत, फेक उचलून लगेचच करतात या चेंडूवरती एक. या एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलो पुढे ते म्हणजेच 22 या आकड्यावरती. सध्या तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळेल पहिल्या या दिवसामध्ये अखेरची मॅच तुमच्या समोर. फर्स्ट सेमी फायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना या स्पर्धेमधला. 8 संघांना आपण आज नक्कीच बघितलं आणि विचार जर केला श्रीमान वडोली सिंहने प्रथमदा परास्त केलं ते जयंतमान मोठी देसाईला, त्यानंतर त्यांनी परास्त केलं ते ओम नर्मदेश्वर किरवली संघाला आणि दुसऱ्या बाजूने आगासने पहिल्या मॅचमध्ये परास्त केलं ते देवी सपाडा या संघाला. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेऊन हा चेंडू हवेमध्ये, कॉल दिलाय सतीश जाधवने आणि ही कॅच ड्रॉप. केजू मुंडेला जीवदान, शांतता तुम्हाला पाहायला मिळेल कारण ही कॅच खूप महत्वाची होती हर्षिल वडवली सी साठी आणि आता ही कॅच ड्रॉप केली सतीशने. जीवदान केजूला,
तो आहे सध्या नॉन स्ट्राइक हिंडला, स्ट्राइक हिंडला मोनिश धाव फलक आपण बघतो आतापर्यंत 23 वरती अरविंद पाटील ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न एस एंड टेकन बॅटची खालची काडा घेतली आणि हा चेंडू विसावला तो एससी रक्षक सतीश आतामध्ये आणखी एका विकेटचं बदन हा तिसरा मोहरा गारद होतोय उमसा यागासन संघाचा तेवीस धाव संख्या है आणि हा तिसरा गडी बाद झाला मैदानाच्या आत मध्ये आलाय तो विनायक विनायक मुंडे तुम्हाला पाहायला मिळेल एक टॅलेंटेड यंगस्टर सध्या स्ट्राइकिंग एंडला लेफ्ट हँडेड आहे डावखुऱ्या त्याचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राइकिंग एंडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल शॉर्ट कव्हर आतमध्ये पॉइंट आतमध्ये थर्ड मॅन फ्लाइंग स्लीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हॅमट करता टीम मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू चालला भानुदास वेगाने चेंडू वरती उचलला चेंडूला पिकअप गॅदर अँड थ्रो गुड फिल्डिंग तेवढी चांगली फेकी पाहायला मिळाली ती नॉन स्ट्राइकिंग एंडला आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलो 24 या आकड्यावरती 24 24 धावा धाव फलकावरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतील या षटकामधले दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन आणि आता स्ट्राइकिंग एंडला आलाय तो केजू मुंडे केजूला एक जीवदान या मॅचमध्ये या सत्रामध्ये देण्यात आलं आणि त्याचा फायदा कशा पद्धतीनं तो उचलेल ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस झालेत सरळ रेषेमध्ये हा चेंडू निघून गेला अपेक्षा होती अनुमान होता कुठेतरी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येईल आणि तशाच पद्धतीनं स्ट्रोक देखील कम्प्लीट केला होता तो केजूने परत या ठिकाणी मिस होत आहेत डॉट बॉल धावसंख्या 24 या षटकामधला अखेरचा चेंडू ए साहेब पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आली आणि आता चुकी नसेल कॅच घेतली आहे बाद होतोय केजू मुंडे तीन षटकांचा खेळ झाला या ठिकाणी समाप्त आणि गडी बाद होत आहेत ते चार हर्ष इलेवन वडवलीसी हर्ष अरविंदजी वत्रेकाका यांचे चिरंजीव आणि त्यांच्या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण याच्याकडे उपस्थित असाल तर आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघांनी केली परंतु अखेरची लढत दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय या अखेरच्या लढतीमध्ये उपांत्य फेरीच्या सेमी फायनलच्या लढतीमध्ये लढत आहेत आणि इथून कोणता संघ क्वालिफाय होईल विजयाचं स्वप्न दोन्ही संघांनी नक्कीच बघितलं परंतु या ठिकाणी स्वप्नाची पूर्तता कोणत्या तरी एका संघाची नक्कीच या ठिकाणी होईल निल्सन आल्या मैदानाच्या आतमध्ये सहाव्या क्रमांकावरती तो तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राइकिंग एंडला स्लॉगरमध्ये चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल संघ नायकाने स्वतःच्या हातामध्ये घेतला आहे सतीश जाधव बॉलिंग मार्कवरती समोर शेणकडून अर्थातच मानपाण्यांकडून तुम्हाला पाहायला मिळेल समोर निल्सन मडवे संघनायक अगेन्स्ट संघनायक पहिला चेंडू आखू टप्प्याचा भिरकावून दिलाय स्क्वालेक्सी मारे शपार षटकार सुंदर संगीत आणि या संगीताचे गीतकार त्यांचा आवाज देखील आपण नक्कीच ऐकला विनोदजी पाटील सर तितके चांगले गीतकार आणि कवी देखील आहेत हिडन टॅलेंट त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल सतीश पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा खूपच बाहेर चेंडू अंपायरचा व्हाइट बॉलचा इशारा अंपायरच्या भूमिकेमध्ये दोन्ही अंपायरचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन सचिनकडून मॅन फ्रॉम रोहिंजन जे सध्या नक्कीच या मैदानाच्या बाहेर आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल शंकर संते यांना आणि त्याचबरोबर शशांक पाटील मनपूर्वक आपला आभार आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी
पंचांनी केली सतीश बॅकफुट लावून डेलिकेट टच बॅकफुट गली मध्ये सोहम आहे त्या ठिकाणी मिसफील्ड पाठीमागे आहे चेंडू चालला दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर अलॉंग दी कार्पेट अडवण्याचा प्रयत्न झालाय ढकलून तर दिला आतमध्ये सेकंड अटेम्प मध्ये उचलून फेक तीन धावा सहजरित्या कंप्लीट केला फेक ही नॉन स्ट्राइकला केली आणि बचावले गेले त्या ठिकाणी निल्सन पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये परत आहे तीन धावा या चेंडूवरती आणि या तिहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 34 34 या आकड्यावरती सध्या धावसंख्या पाहायला मिळेल चेंडू आपण जर बघितले अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच चार या षटकामधले विनायक तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राइकिंग एंडला विनायक मुंडे आतापर्यंत चार गडी बाद झाले टॉप ऑर्डरमधले अगोदर विराज त्यानंतर करण त्यानंतर बाद झाला केजू आणि त्यानंतर मोनिश नक्कीच बाद येत असताना आपण बघतोय सतीश राऊंड विकेट आकुटापाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित मिळाल नव्हता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्ररक्षक पोहोचतात तोपर्यंत एकेरी धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 35 या आकड्यावरती आभार मी व्यक्त करेन GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये नक्कीच आपण सूरज पई जे उद्या चिंचपोकली इथे नक्कीच प्रस्थान करतील त्यांचं मनपूर्वक आभार आपला बहुमोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला तयार होतात सतीश ऑन साइडला लॉफ्ट केला मिसटायमिंग स्क्वेअर लेग मध्ये आहे हा चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडला आणि वळण घेतला चेंडूने क्षेत्ररक्षकाचं कौतुक कारण ज्या वेगाने तो वळण घेतल्यानंतर चेंडूवरती त्याने देखील झेप घेतली स्वतःला स्ट्रेच करत असताना चेंडू त्याने अडवलाय फेक करता तोपर्यंत सहजरित्या दोन धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 37 या आकड्यावरती 37 चेंडू शिल्लक आता आपण बघतोय तो म्हणजेच दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे सतीश पुन्हा एकदा फुल टॉस ऑफ साइडला पुन्हा एकदा टर्न केला बॅकलिप घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सागर त्याच्या हातामध्ये हा चेंडू फेक स्ट्राइकिंग इनला दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला निल्सनने त्याने धाव पूर्ण केली आणि विनायक देखील पोहोचला गुड रनिंग चांगलं कोऑर्डिनेशन ताळमेल खूप चांगला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये फेकी जशी येत होती स्ट्राइकिंग इनला कॉल होता निल्सनचा तो डेंजर एंडला धावत होता त्याने धाव ही पूर्ण केली आणि विनायक देखील पोहोचतोय नॉन स्ट्राइकिंग इनला दुहेरी धावसंख्येने धाव फलक 39 वरती चेंडू शिल्लक अखेरचा तयार होत आहेत बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा रनमध्ये थोडा अडथळा सतीश जाधव तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न करत होते अपील होते या ठिकाणी कॉट बिहाइंड साठी अपील फेटाळला तर इथे नक्कीच आपण बघतोय तर फलंदाज बाद होतात नक्कीच निल्सन अखेरच्या चेंडूवरती देखील एक गडी बाद होत असताना आपण बघितला पाच गडी बाद जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती उमसे आगसन संघ आणि आता 10.00 आस्किंग रन रेटने टार्गेट आहे ते 40 धावसंख्येचं लक्ष अंतिम फेरीचं तिकीट गाठण्यासाठी हर्षिलवन वडवली सी या संघासमोर असा पहिला दिवस उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील पहिलीच लढत शिडॉन आणि हेदुटने ब मध्ये आहे बरोबर 9:15 असा दोन्ही संघांना विनंती सूचना आपण या ठिकाणी ऑन शॅप 8:45 ला रिपोर्ट करा या ठिकाणी 9:00 बरोबर पहिला सामना ठिकाणी सुरू करण्यात येईल सो ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना दोन्ही संघांना हेदुटने ब आणि शिरडोन आभार नक्कीच आजच्या दिवसामध्ये अक्षय कडू त्याचबरोबर सुनील आणि गणेश आणि सूरज यांचं ही GTCC टेक्निकल टीम त्यांचं मनपूर्वक आभार त्याचबरोबर आमचे सर्व अंपायर्स त्यांचं मनपूर्वक आभार DJ मनाली सर्व त्यांच्या देखील टेक्निकल टीमचं मनपूर्वक आभार ज्यांनी खऱ्या अर्थानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्याचबरोबर सुमधूर संगीत पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि नक्कीच मी थांबतो उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये तुमच्यासोबत नक्कीच जुळेन धावसंख्या 39:40 टार्गेट आणि या लढतीमध्ये आता हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरेल तो हर्षिलवान वडवली सी ऐकूयात आपण खेळायचा अखेरचा या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ ओपर विनोजी पाटील सर यांना धन्यवाद
थैंक यू वेरी मच करण काळाना, सर्वांचं पुनश्चा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना अंतिम सत्र तुम्ही पाहतायत. सेमी फायनल सुरू आहेत, दोन ताकदवर संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतायत हर्ष इलेवन वडोली सी अरविंद गागावत्रे पुरस्कृत हा संघ, तर दुसऱ्या बाजूला ओम साई अगासन. टॉस जिंकून वडोली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं अगासन संघाला बॅटिंगसाठी आणि नक्कीच अगासन संघाला त्यांनी रोखलेलं 39 धावसंख्येवरती. आता 40 धावा करायच्या आहेत विजयासाठी, प्रति षटकामागे 10 धावा करायच्या आहेत. लक्ष जरी छोटा असल्या तरी सामना मोठा होऊ शकतो, कारण अगासन हा संघ असा संघ आहे, तो संघ नक्कीच या मोठ्या धावसंख्येला मोठं छोट्या धावसंख्येला मोठं बनवण्याचा प्रयत्न करेल. पण मैदानावरती नक्कीच 40 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर येत असताना संघनायकाच्या भूमिकेत सतीश जाधव उर्फ ब्रावो, तर दुसऱ्या बाजूला सागर पाटील, हे दोन सलामीवीर आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. यंदाच्या हंगामात या दोन्ही अष्टपैलू खेळाडूने नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि या सामन्यात देखील त्यांच्याकडनं एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा. गोलंदाजी मार्गवर मानवी पर्वत पहाडी इन्सान केजू मुंडे सज्ज होते पहिलं षटक घेऊन, आणि या षटकामध्ये केजूचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा खर्च करण्याचा, कारण 40 धावांचं संरक्षण करायचं आहे. त्यासाठी अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता, लयबद्धता आणि विविधता दाखवावी लागेल, आणि तशीच गोलंदाजी होणार का? समोर सतीश पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने स्वीकारला होता, मोठी धावसंख्या चेस करू दिली होती, अत्यंत हुशार चपळ चाणाक्ष असा क्रिकेटपटू स्ट्राईकला सामना करेल केजू मुंडेचा. ओर द विकेट, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय समोर, भिरकावून दिले, स्वागत केले केजूचा षटकाराने आणि या 6 धावाने अकाउंट ओपन होतोय हर्ष इलेवन वडवली सी संघाचा. चेंडू जाऊन अडकला होता मंचावरती आणि मात्र इथे आमच्या व्यासपीठावरती आमचे नक्कीच प्रतिनिधी आहेत, त्यांनी अचूक नेम धरला, चेंडूला खाली पाडला आणि चेंडू आलेला आहे आणि षटकाराने अकाउंट ओपन झाले. आता 34 धावा करायचे आहेत. केजूच्या अगेन्स्ट एक धाडसी फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा केजू ओर द विकेट, ओ चेंडू पडल्यानंतर आत येतोय, बॅक फुटू जाण्यास भाग पाडला, स्टिअर करतायत, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव येते, सेन्सिबल क्रिकेट षटकार आल्यानंतर ठाऊक आहे जास्त घाई करणं चुकीचं असे 40 धावा करायचे आहेत, त्यामुळे केजूचा हा चेंडू नक्कीच सन्मान त्याला दिलाय, स्ट्राईकवर आणलंय यावेळेचा सागरला. धावसंख्या धावपलकावरती 7-33 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्राईकला सागर पाटील सामना करेल केजूचा. केजू, हो वॉट अ शॉट, जितकी जास्त उंची तितक जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चू मंदार सिक्सर. वॉट अ शॉट, ताकदीचा पुरेपूर वापर. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता हा डॉट चेंडू, आणि या डॉट चेंडूने केजू कमबॅक करत असताना धावसंख्या धावपलकेवरती आपण पाहताय 13 धावा, दोन षटकाराला एक षटकाराला. सतीच्या बॅटमधून सागरनेही एक उतुंग असा षटकार लगावला आणि त्यानंतर केजूचं कमबॅक तुम्ही पाहिलं. केजू पुन्हा एकदा सागरसाठी. हो यावेळेस मिस टायमिंग झेल होणार का?
त्याठिकाणी शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही। या दरम्यान एक धाव पूर्ण होते, धाव संख्या धावपळकरते आपण पाहताय दा 14 धाव संख्या धावपळकरते आपण पाहताय, अजूनही 26 धावांची गरज आहे विजयासाठी। नक्कीच स्कोरच्या भूमिकेत आमच्या सोबत आहे दा सुरेंद्र पाटील, यांनी अत्यंत चांगलं स्कोरिंग केलंय। उजव्या बाजूला ओमकार पाटील, असे दोन पाटील, आणि या दोन पाटलाच्या मध्ये नक्कीच मी विनोद पाटील तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचत असताना हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। नक्कीच या षटकामध्ये जवळजवळ अर्ध लक्ष मी बनेन नक्कीच पूर्ण केले, 18 धावा आलेल्या आहेत। केजूच्या या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी अपेक्षा होती, पण या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर आता मात्र समीकरण जर तुम्ही पाहिलं जरा करायच्या विजयासाठी 22 धावा चेंडू शिल्लक आहे 18, आणि 18 चेंडूमध्ये नक्कीच 22 धावा करायच्या आहेत। आस्किंग रेट 7.33 प्रति षटकामागे। बघ्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, कारण पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये यंदाच्या हंगामात हा संघ नक्कीच प्रभावित करतोय। खरं तर केजूसारख्या गोलंदाजावरती आक्रमण करण्यात आलं, आणि रमाकांत आचरेकरांनी नेहमीच सचिनला एक कानमंत्र दिला होता की चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून येऊ दे, खराब चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून जर आला तर त्याची 100% वसुली ही व्हायला हवी। केजू एक नावाजलेला खेळाडू, पण चेंडू आपण परत अगदी बॅटच्या रडारमध्ये आले, ओरपीस चेंडू होते, फुलर लेन्सचे होते, आणि असा खरपूस समाचार सागर आणि सतीशने घेतला, आणि आता मात्र 22 धावा त्यांना करायच्या आहेत या षटकामध्ये। बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नागराज सज्ज होतोय प्रीमियर कॉलनी इनकडनं, स्ट्राईकला सागर पाटील। आजच्या दिवसातील अंतिम सामना, 18 चेंडू आणि करायच्या आहेत 22 धावा विजयासाठी, होणार का प्रश्न आहे, पण नक्की ज्या प्रकारे बॅटिंग करतायत विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल। यावेळेस टॅप करतायत, फक्त दिशा दिली आहे, एक धाव तर पूर्ण करतायत, दुसरी धावही पूर्ण झालेली आहे। ही जोळक आहे वडवलीच्या खेळाडूंची, नक्की जा सातत्याने चेस द गेम वडवली बी असेल किंवा वडवली सी संघ असेल, हे खेळाडू रनिंग बिटवीन द विकेट किंवा क्षेत्ररक्षण करताना अत्यंत वेगवान असतात, चपळ असतात, आणि सातत्याने सराव ते करत असतात। वर्षाच्या 12 महिने हे सर्व खेळाडू सराव करत असतात, तशी मैदानं त्यांच्याकडे उपलब्ध असतात। नागराज फुलटा चेंडू ऑनसाईडला वळवलाय, नक्की सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहतायत, इथे दोन धावा पूर्ण होत आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट। नक्की सामना पूर्णपणे घेऊन चाललेले आहेत, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही, कारण त्यांना डाऊक आहे। या संघाचा जो प्रमुख गोलंदाज होता त्यावरती आपण आक्रमण केलं, 18 धावा तर आलेले आहेत, आणि आता मात्र आपण इथून धोका पत्करणं चुकीचं असेल, त्यामुळे सिंगल डबल्सने इथे धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा हा प्रयत्न होताना दिसतोय। 22 धावा झाल्यात, 18 धावांची गरज आहे। वडवली सी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिलं तर सोळा बॉल शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे विजयासाठी। हा चेंडू आत आला होता, पण शॉर्ट ऑफ लेंथ, फक्त दिशा दिली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, चेंडू सीमाबार चौकार। हो, यावेळेस चेंडू वाईडिस लॉंगॉनच्या दिशेने, ओमकार आहे त्या ठिकाणी, तर ओमकार फिल्डिंग करत आहेत, एक ओमकार आमच्या सोबत आहेत, एक ओमकार नक्कीच कॉमेंट्री करताना आपण त्यांना ऐकला। कोळेगावचे एक नवोदित समालोचक प्रयत्न करत आहेत, आणि नक्कीच प्रयत्न करायला हवा, आणि हळूहळू परिपक्व परिपूर्ण होतील। लगेच असं एका रात्रीत कोणी मोठा कलाकार बनत नाही, किंवा एक दोन वर्षामध्ये कोणी मोठा समालोचकही होत नाही। बॅक टू द बॉल खेळत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये असं म्हणतात की घासावी लागते, असा एक शब्द आहे, भरपूर मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो, चुकाचुकातून शिकावं लागतं। पंचही हा देखील जॉब फार रिस्की, आम्ही नेहमी म्हणतो की पंचांचा जॉब फार रिस्की आहे। आमचे दशरथ पाटील म्हणतात की जुगारात हरल्यावर आपण बायकोवर राग काढतो, आणि सामना हरल्यावर आपण पंचांवरती राग काढत असतो, असे दशरथ पाटील करावेचे नेहमी म्हणत असतात। फक्त
टैप करता है पॉइंट की दिशा खेलता है सामना पूर्णपने अपने बाजू में झुकने का प्रयत्न धाव संख्या धाव फलका पता है 28 धावा जाए 12 धावी गरज है आणि विजयाच्या समीप आहेत अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत कुठल्या प्रकारचा दबाव नाही एकही गडी गमावलेला नाही आणि त्यामुळे वडवली सी संघ हा सामना जिंकेल असे चान्सेस जास्त दिसत आहेत पण इथून जर आगासन संघाला सामना जिंकायचा असेल तर पुढचे 12 चेंडू मात्र मोजून मापून टाकावे लागतील आणि या मैदानावरती मात्र फलंदाजांना बाधही करावा लागेल डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवावं लागेल तरच हा सामना त्यांना जिंकता येईल पण 12 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या आहेत संघ मजबूत स्थितीमध्ये वडवली सी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आजचा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण नक्की संपन्न करताना आपण पाहतोय GTCची संपूर्ण टीम ही स्पर्धा टेलिकास्ट करत असताना खरंतर उद्यामध्ये आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न आहे कारण भरपूर शेड्यूल पॅक आहे उद्या जर कुठलाच लाईव्ह चॅनेल खरंतर फ्री नाही आहे त्यामुळे उद्या कदाचित जर आज प्रयत्न करणार गोटे आणि आज जर प्रयत्न जर झाला तर नक्कीच यश मिळालं तर उद्याही लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल तर अंतिम 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्कवर येत आहेत विराज मुंडे स्ट्राइकला सतीश जाधव उर्फ ब्राव एक वेगळा स्टान्स त्याचा नेहमीच पाहायला मिळतो ओ यावेळेस बाउन्सर खूप जास्त बाउन्स होता व्हाईटचा इशारा पंचांचंही कौतुक करूया आपण शशांक अर्थात नितीन या नावाने देखील ते परिचित आहेत अँड फ्रॉम संदप आणि संदप संघासाठी 40+ माध्यमातून चांगली कामगिरी करतात त्याचबरोबर रोहिंजनचे आमचे सचिन कडू आणि नक्कीच खूप चांगली अंपायरिंग त्यांची राहिली दोघांचे कौतुक करूया आणि त्यांना नक्कीच पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया हा चेंडू पाहत होता ऑनसाईडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे डीपमधून येत आहेत एका आता चेंडू उचललाय थ्रोही चांगला होता पण त्याहीपेक्षा भन्नाट वेग होता खेळपट्टीवरती आपण पाहतात रनिंग बिटवीन द विकेट आपलातून प्रेक्षकांचा आभार व्यक्त करायला व ज्यांनी खरोखर आज सकाळपासून उपस्थिती दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवली आणि उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभला उद्या रविवार आहे उद्या आपल्याला भरपूर संख्येने प्रेक्षक मिळतील यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आहे त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचा देखील मनापासून आभार आणि नक्कीच त्यांचंही आम्ही कौतुक करतो आहे हा चेंडू पाहत होता मिड विकेटच्या दिशेने धावचीची संधी आहे फलंदाज सतीश बाद होते आणि मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करतो संपूर्ण टीमचा आभार व्यक्त करतोय खरं तर दोन दिवस या स्पर्धेसाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं पण उद्या पेट येथे एक स्पर्धा आहे ती कव्हर करायची आहे आणि त्यासाठी आधीच विवेक जोशीने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे उद्या तुम्हाला साई मात्र या ठिकाणी समालोचन करण्यासाठी येतील जे तुर्भेगाव म्हणतं की नवी मुंबईचं तुर्भे नव्हे तर रायगड जिल्ह्यातील याचं वाकणच्या जे पुढे तुर्भेगाव आहे त्या तुर्भेगावातील साई मात्र येतील तर धावसंख्या धावपलकीवरती आहे एकूण आपण पाहताय 31 9 धावांची गरज आहे या षटकातील एकूण चेंडू झालेले 2 म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 9 धावा करायच्या आहेत सामना अजूनही मी म्हणेन कुठेतरी बॅलन्स आहे काहीही होऊ शकतं इथून विराजचं हे षटक जर इथे चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये इथे थोडासा दबाव आणता येईल पण सागरकडे नक्कीच अनुभव आहे सागरला ठाऊक आहे जरी 9 धावा हव्या असल्या तरी आपल्याला या षटकांमध्ये निम्म्या धावा तरी पूर्ण करायच्या जेणेकरून अंतिम षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहणार नाही आणि आपल्यावरती प्रेशर येणार नाही स्ट्राईकला सागर विराज मुंडे ओर द विकेट ओ हो हो काय जबरदस्त तडाखा आली लहर केली कर आणि चेंडूवरती लावले षटकाराची मोहर सिक्सर नक्कीच मी मगाशीच म्हटलं सागर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ देण्याचा प्रयत्न करणार नाही त्याच्या आधी कसा सामना आपल्याला क्लिअर करताय कारण शेवटच्या षटकातला प्रेशर ठाऊक आहे सागरला यंदा शेवटच्या षटकातील सामने जे रंगले अंतिम चेंडूपर्यंत रंगले कित्येक संघाने विकेटच्या आधाराने सामने जिंकले कित्येक संघाने नाणेफेकीच्या आधाराने सामने जिंकलेले आहेत विराज हो स्लोअर वन होता फक्त ढकललाय पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतायत
आणि आता मात्र विजयासाठी हव्यात दोन धावा, फक्त दोन पावलं दूर विजयापासून हर्ष इलेवन वडवली सी संघ, अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ, या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि या संघाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे असतात. स्ट्राईकला व्यासा भानुदास उर्फ भाया, यावेळेस चेंडू भिरकवायचा होता लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. तर बघूया काहीतरी प्रश्न निर्माण झालाय, वाईटचा इशारा येतोय कारण एकदम क्लोज हा चेंडू गेला होता. पंचांना असं वाटलं की हा चेंडू शरीराला स्पर्श करून गेलाय पण त्या ठिकाणी शहानिशा केली, स्क्वेलिकच्या पंचांशी संपर्क साधला नितीन यांनी आणि त्यानंतर हा निर्णय येतोय. धावांची बरोबरी झाली आहे, फक्त एका धावेची गरज आहे वडवली संघाला विजयासाठी. हो अव्यसा फलंदाज भानुदास मात्र परत आहे डगआउटच्या दिशेने, अजूनही प्रतीक्षा कायम आहे, एका धावेची गरज आहे. मैदानावरती येत आहे अव्यस फलंदाज, अरविंद पाटील मैदानात आणि त्यांचे सुपुत्र ट्वेल्थ मॅन आहेत. बघा स्टाईल जबरदस्त आहे, नाव आहे स्पर्श आणि नक्कीच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा देखील मैदानावरती येताना दिसेल. तर ट्वेल्थ मॅन फार छोटे आहेत, मला वाटतं 7 ते 8 वर्षाचे असतील. एका धावेची गरज आहे. विराज सज्ज होत आहेत ओवर द विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि नक्कीच अंतिम षटकामध्ये हा सामना जातोय असं वाटलं होतं. एक षटक इथे राहील. नामदेव काका नक्कीच रजा घेत आहेत. काका तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा नक्कीच एक चैतन्य निर्माण होत असतं अगासन संघाच्या नक्कीच संघामध्ये, पण नक्कीच त्यांना ठाऊक आहे संघ पराभवच्या छायेमध्ये. आणि संघ जेव्हा जेव्हा कामगिरी चांगली करतो तेव्हा तेव्हा नक्कीच गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो आहे. क्रिकेट हा खेळ असाच आहे, कुठलाही खेळ असाच आहे, जय पराजय हा खेळाचा अविभाज्य घटक आहे. एखादा संघ चांगली कामगिरी करणार तेव्हा तो विजय होणार, एखादा संघ कुठेतरी चुकणार तेव्हा तो पराजित होणार. आणि एखाद्याच्या चेहऱ्यावरती जेव्हा आनंद उसडून वाहणार तेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती नक्कीच तुम्हाला चिंतेची लाट पाहायला मिळेल. तर जिंकणं नक्कीच महत्त्वाचं असं, क्रिकेटमध्ये संधी या वारंवार मिळत असतात. एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी नाही झाली तर कमबॅक करण्यासाठी दुसरी स्पर्धा आपल्या नक्कीच भेटीसाठी येत असते. मात्र या सामन्यामध्ये बॅटिंगमध्ये कुठेतरी आगाचा संघ कमी पडला कारण या मैदानावरती 50 पेक्षा जास्त धावा जर त्यांनी केल्या असत्या आणि तर कुठेतरी या सामन्यामध्ये नक्कीच रोमांच पाहायला मिळाला असता. यावेळेस ओंकार चेंडू भिरकावलाय हवेतून, झेल होणार का? आणि हा झेल टिपला गेलाय, अजूनही प्रतीक्षा करावीच लागणार. एक धाव करायची आहे पण आपण बघूया किती गडी बाद झाले होते आगासन संघाचे. आगासन संघाचे एकूण गडी बाद झाले होते 5 आणि वडवली संघाचे गडी बाद झाले होते एकूण 3. 3 गडी म्हणजे इथून जरी सोडूनही काढलं तरी देखील ते विकेटच्या आधारावरती जिंकू शकतील. पण बघूया एक धाव हवी आहे. ओमकार ज्याने खरं तर पहिल्या सामन्यामध्ये संघाची बुडणारी नौका किनाऱ्यावरती लावली होती, 2 षटकात त्याने मारले होते, तोच ओमकार मात्र गोलंदाजी करत असताना ओमकार ओवर द विकेट. हो हा चेंडू आत येतोय, काय चाललंय मैदानावरती, डगआउट मधून आवाज येतोय. पण खरं तर हे षटक जर इथे निर्धाव जरी गेलं विकेट नाही गमावल्या तर विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकतील. पण नक्कीच इथून जर आणखीन 3-4 विकेट गेले, 2 ते 3 विकेट गेले तर कदाचित इथे कंपल्सरी चेसिंग करावी लागेल कारण 3 गडी बाद झाल्यात, आणखीन 3 गडी इथे बाद करावे लागतील तेव्हाच कंपल्सरी चेसिंग. नाणेफेकीचा कौल हा वडवली संघाच्या बाजूने.
यावेस अशा प्रकारे सामन्यातलं रहस्य उलगडतंय. सामना जिंकलेला आहे हर्ष इलेवन वडवली सी संघाने. वेल प्लेड बॉयज, खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच अशा प्रकारे अंतिम फेरीमध्ये पंच काय बॅटकड आहे आमच्या स्कोरला नक्कीच. पंच नितीन पाटील अंतिम चेंडूवरती काय लेग बाय होता की बॅटकट डोक्या लागलं होतं लेग बाय, तर नक्कीच असं जाणून का घ्यावं लागतं कारण सिरीज वगैरे कुठे एखादी धाव जर मिस झाली नाही एका धावेने सिरीज जाता नाही आपण हेमंत पाहत असतो.